करमाळा तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा हा सक्तीची वीज बिल वसुलीच्या नावाखाली सध्या खंडित झाला असून यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. करमाळा तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा हा सक्तीची वीज बिल वसुलीच्या नावाखाली सध्या खंडित करण्यात आला असून यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून वीज बिल वसुलीपायी त्याच्या उभ्या पिकांचे नुकसान करणे म्हणजे राज्याचे वा देशाचे नुकसान करण्यासारखे आहे. त्यांच्या इमानदारीवर विश्वास ठेवून महावितरणने सबुरीने वसुली करावी असेही ते यावेळी बोलले. वरिष्ठ पातळीवर घेतले गेलेले धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरचे वास्तव यात जमीन आसमानचा फरक असून तालुक्यातील काम करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर सत्य परिस्थितीचा अहवाल पाठवला पाहिजे. थ्री फेज सह सिंगल फेज वीज पुरवठासुद्धा बंद करून महावितरण आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहणार आहे काय असा सवाल करत जर तातडीने सर्व वीज पुरवठा सुरू करून 8 तास सलग वीज नाही दिली तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही पाटील यांनी दिला. त्यावेळी तहसीलदार यांच्या दालनात पोलीस निरीक्षक व महावितरण अधिकारी यांच्यासोबत माजी आमदार नारायण पाटील आणि त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळ यांनी चर्चा केली. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून थेट संभाषण करून यावर परत उद्या आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याचे नक्की झाले. तोपर्यंत तातडीने सिंगल फेज वीज सुरू करून थ्री फेज वीज पुरवठा 2 तास देण्याची हमी महावितरणकडून देण्यात आली व लगेच कार्यवाही झाली. उद्या वसुलीच्या रकमेबाबत व सवलतीबाबत तोडगा निघणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजे भोसले, नवनाथ झोळ व विभीषण आवटे, सभापती अतुल पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. वास्तविक आता आम्ही करमाळा तालुक्यातले सगळे आमचे सहकारी अनेक शेतकरी या ठिकाणी बऱ्यापैकी आमचे धरणे आंदोलन पूर्ण झालेलं आहे. वास्तविक आता तहसीलदार साहेबांपाशी आमची सर्वांची अधिकाऱ्यांची बैठक झाली तर त्यांनी 3 तास सिंगल फेज सोडण्याचं उद्यापासून 2 तास पाण्यासाठी थ्री फेज आणि सिंगल फेज कायम सुरू केली असं सोडण्याचं तहसीलदार साहेब, कुठणे साहेब आणि जे काही जाधव साहेब, गलाने साहेब यांच्या माध्यमातून ही बैठक आता आमची पार पाडूनच आम्ही बाहेर आलेलो आहोत. हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय झालाय म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण हे शासन जे आहे ही चुकीचं धोरणं MSEBच्या माध्यमातून राबवत असताना आम्हाला पाहायला मिळत आहे आणि अशा गोष्टी या शासनाच्या माध्यमातून होऊ नये अशी खरं तर आमची अपेक्षा आहे. परंतु त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवरती अन्याय करू नये असं या ठिकाणी आम्हाला मुद्दा म्हणून नमूद करायचं. उद्याच्या 11 ते 11:30 कार्यकारी अभियंता या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या समवेत तहसीलदार असतील, ते कोकणे साहेब असतील, गालेंडे साहेब असतील, जाधव साहेब असतील आणि काही आमचे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून आमची बैठक. आम्हाला राजा शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे. सर्व भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही हे शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केलं आहे ते विधान दृष्टीने करीत असल्यामुळं सर्व सहकाऱ्यांना